निधानं कलिमलमथनं पावनं पावनानां पाथेयं यन्नमुक्षो सपदि परपद प्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये रामनाम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। आदरणीय पुरुषोत्तम महाराज, सर्व संत मंडळी, वैदिक लोक, विद्वान लोक आणि सर्व भाविक लोक, भगवंताच्या कृपेने बीड जिल्ह्यात या परिसरात पूर्वीपासून संगमेश्वर भगवान यांची स्थिती आहे आणि त्यांची रोज आराधनाही चालते। त्या संगमेश्वर देवालयात वर शिखर स्थापनेचं हे म्हणजे कळस स्थापनेचं कार्यक्रम भव्य रूपाने होत आहे। त्याबरोबर बाबांच्या भगवान बाबा यांच्या इच्छेनुसार गणपतीची स्थापना एक स्वतंत्र मंदिराचं निर्माण करून त्यात केलं गेलं आहे। या गणपतीचं नाव सिद्धिविनायक असं ठेवलं आहे आणि त्या गणपतीच्या मंदिरावर सुद्धा कलशाची स्थापना झाली आहे। याबरोबरच विठ्ठल रुक्मिणी यांचं इथे मूर्तीची स्थापना आहे, त्या देवतेंचं विठ्ठल आणि रुक्मिणी हेच नाव ठेवलं गेलं आहे। त्यांची स्थापना, त्यांच्या मंदिरावर कलश स्थापनेची व्यवस्था, हे सर्व कार्य आज होत आहे। संगमेश्वर पूर्वी असल्यामुळे हे स्वतः शिवक्षेत्र आहे, त्यात रुक्मिणी विठ्ठल रुक्मिणी यांची स्थापना झाल्याने आता हे वैष्णव क्षेत्रही झालं। तर वैष्णव क्षेत्र आणि शिवक्षेत्र यांचं हे संगम झालं आहे। दुसऱ्या पद्धतीने नद्यांचं जे संगम आहे त्याला घेऊन संगमेश्वर नाव आहे, पण दुसऱ्या पद्धतीने हरिहर यांचाही संगम इथे झाल्यामुळे संगमेश्वर हे स्थान सार्थक झालं आहे। कार्य करण्यामध्ये विघ्न येऊ नये म्हणून गणपतीची उपासना अति आवश्यक आहे। तर सिद्धिविनायक हे नाव दिलं गेलं आहे। या गणपतीची जे सेवा करतील त्यांचे सगळी कार्य पूर्णतेला जातील, विघ्न दूर होतील। परमेश्वराने विघ्नहरण करण्यासाठी जो अवतार घेतला आहे तो गणपतीचा आहे, म्हणून या गणपतीचं एक नाव विघ्नेश्वर। विघ्नेश्वराचा अर्थ आहे विघ्नाला प्रकटही तेच करतात, म्हणजे विघ्नालाही तेच आणतात, विघ्नांचं पालन करतात आणि विघ्नांचं निवारणही करतात, म्हणून गणपतीचं विघ्नेश्वर हे नाव। प्रत्येक विद्यार्थ्यांनी अगोदर गणपतीची उपासना केली पाहिजे, म्हणजे सर्व अडथळे दूर होतात, विद्याध्ययन नीट होतं। बुद्धिप्रदाता गणपती आहेत, त्या गणपतीची उपासना सगळ्यांनीच केली आहे। ब्रह्मा विष्णू महेश्वर हे सुद्धा आपल्या आपल्या कार्याच्या सफलतेसाठी त्या त्या कार्याच्या सुरुवातीत गणपतीची सेवा करतात, गणपतीची पूजा करतात। आपल्याकडे तर प्रत्येक कार्याच्या सुरुवातीतच गणपतीची पूजा आहे, नाही झालं तरी गणपतींचं स्मरण होतं। तर गणपतीची सेवा करायची सगळ्यांनी, त्यामुळे विघ्न दूर होतील, आपली बुद्धी नीट चालेल। संगमेश्वर हे स्वतः भगवान शंकर आहेत, शंकरांचा नावातच एक शम कर असं पडलं आहे। शमचा अर्थ होतो मंगल, कल्याण। ते मंगल आणि कल्याण लोकांना प्रदान करतात भगवान शंकर,
हे ज्ञानदाता आहेत म्हणून सर्वांचे गुरु आहेत। तर शंकरांची सेवा येथे निरंतर होते। दरवर्षी महाशिवरात्रीचा उत्सव, याशिवाय नमशिवायचं निरंतर 11 दिवस अहोरात्र जपन, शंकरावर अभिषेक हाही कार्यक्रम चालतो। महाराष्ट्रात सगळीकडे सुभिक्ष राहावं, वेळोवेळी पाऊस आवश्यक मात्रेत पडावं, शेती चांगली, आणि यावेळी दरवर्षी महाराज करतात। या संगमेश्वराच्या मंदिरावर कलशस्थापना म्हणजे आता संगमेश्वर इतके दिवस 15 कलांनी युक्त होते, आता आज ते 16 कलांनी पूर्ण झाले। षोडश कलोवयी पुरुषः असं वेदात सांगितलं आहे। 16 कला असतात। ज्यावेळेत आपल्याला वेळ कमी असते, मंदिरात फार गर्दी असते, त्यावेळी आपण लांबून मंदिराचं कळसचं दर्शन करतो, तर ते 16वी कला तिथून दिसते आणि ती कायमची राहते असं आहे। तर कलशस्थापनाच्या काळात झालं आहे। रुक्मिणी पांडुरंग विठ्ठल रुक्मिणी हे महाराष्ट्राचं वारकरी संप्रदायाचं प्राणदैवत आहे, तर त्यांचीही इथे रोज पूजा व्हावी, दर्शनास वंदनाचा अवसर लोकांना मिळावं म्हणून रुक्मिणी पांडुरंग विठ्ठल रुक्मिणी यांची इथे स्थापना केली आहे। त्या मंदिरावरही कलशस्थापना होत आहे। तर येथे शिवभक्ती, विष्णुभक्ती आणि गणपतीची उपासना निरंतर चालत राहावी। याशिवाय भगवान बाबा यांच्या म्हणजे गुरु महाराजांच्या मूर्तीचीही स्थापना आज केली गेली आहे। कीर्ती शरीरात राहिलेले पुण्यश्लोक भगवान बाबा यांचं दर्शन येथेच प्रत्येकांना घडेल आणि त्यांच्या आशीर्वादाने येथे उत्तरोत्तर दैवी संपत्तीचं संवर्धन होईल। अभयम सत्वसंशुद्धी ज्ञानयोग व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्याय स्तप आर्जवम अहिंसा सत्यम अक्रोधः त्यागः शांतिः अपैशुनम दया भूतेषु अलोलुप्त्वं मार्दवं ह्रीः अचापलं तेजः क्षमा धृतिः शौचम अद्रोहः नातिमानिता। हे 26 गुण दैवसंपत्तीचे सांगितले आहेत। सात्विकतेचं संवर्धन येथे निरंतर होत राहील। मंदिरांची जी कल्पना आहे ती या सिद्धांतावर आधारित आहे। भागवतात सांगितलंय, भगवान ब्रह्म कार्त्स्नेन त्रिहि अन्वीक्ष्य मनीषया तद अध्यवस्यत कूटस्थः रतिरात्मन यतो भवेत। या श्लोकाचा अर्थ आहे की ब्रह्मदेवांनी संपूर्ण वेदांच्यावर विचार केला की वेद काय सांगतात। 3 वेळा त्याने विचार करून निश्चित हे केलं की भगवंताच्या विषयी प्रेम जसं होईल ते केलं पाहिजे। म्हणून सर्व वेद काय सांगतात, भगवंताचं प्रेम करा। प्रेम करायचं आहे तर भगवंताविषयी प्रेम करा, ज्याप्रमाणे यशोदा, गोपिका इत्यादिकांनी भगवंताविषयी प्रेम केलं, तसंच आपणही प्रेम जर केलं तर आपला उद्धार नक्की होणार। मनुष्यजन्माची प्राप्ती येथील साधारण भोगांच्यासाठी नाही आहे, ही प्राप्ती आपल्याला भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे। भगवंताची प्राप्ती आपल्याला संत महात्मे आणि गुरु महाराज करून देतात, त्यामुळे
आपण सत्संगतीत सदा राहिलं पाहिजे. गुरूंच्याकडून मंत्र प्राप्त करून त्या मंत्राचं अधिकाधिक जप करायला पाहिजे आणि रोजच आपल्याकडून या ज्ञानेश्वरी गाथा एकनाथी भागवत इत्यादी ग्रंथांचं वाचन जर झालं तर आपण चुकीच्या मार्गात जात नाही. कारण आपल्याला ते नियंत्रित करण्याचे उपदेश या सर्व ग्रंथात आहेत. भगवंताची स्थापना, भगवंताविषयी प्रेम सर्वांच्यात वाढावं यासाठी केलं आहे. भगवंताविषयी जेव्हा आपल्याला खऱ्या अर्थात प्रेम येईल तर आपलं लोकांच्याबरोबर विरोध संपून जातो. लोककल्याणाचीच भावना अणु रेणू या सगळ्यामध्ये भगवान परमात्मा विराजमान आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी आपण जर प्रतिकूल झालो या जगातल्या लोकांच्यासाठी तर भगवंताची भक्तीमध्ये उणीव येतं ही भावना येऊन मनुष्य या सगळ्यातून विरत राहतो खरा भक्त. आणि हे घडतं भगवंताची असीम कृपा असेल तर. भगवत कृपा प्राप्त होण्यासाठी संत महात्म्यांची कृपा, गुरु महाराजांची कृपा आवश्यक असते. येथे पुरुषोत्तम महाराज आले तेव्हापासून आत्ता पण बरंच काही बांधकाम झाल्यामुळे येथे भक्तीसाठी अनुकूल वातावरण एक तयार झालेलं आहे आणि काही अंशात सुविधासुद्धा झालेली आहे. अजून बरंच काही काम बाकी आहे, तेही भगवंताच्या कृपेने, गुरु महाराजांच्या कृपेने आणि तुम्हा सर्वांच्या सहाय्याने शीघ्रातिशीघ्र पूर्ण होईल असं मला वाटतं. संगमेश्वराची आपण स्थापना आज कलशस्थापनेच्या रूपात करीत आहोत. गणपतीचं संबंध मंदिरच केलं गेलं आहे आणि विठ्ठल रुक्मिणींचं सुद्धा स्थापना, कलशस्थापना मंदिरावर आणि भगवान बाबा यांच्या मूर्तीची स्थापना म्हणजे थोडक्यात गुरुभक्ती आणि ईश्वरभक्तीला प्रेरणा देणारं हे कार्य आहे. आपल्याला नित्य सद्ग्रंथांचं स्वाध्याय ठेवलं पाहिजे आणि त्याचं परिशीलन आपल्याकडून व्हायला पाहिजे. चांगल्या गुरूंच्याकडे जे लोक तयार झाले आहेत त्यांच्यासमोर आपण आपली शंका ठेवून त्या शंकेचं समाधान त्यांच्या मार्गदर्शनानुसार प्राप्त केलं पाहिजे. निश्चयात्मक जे ज्ञान आहे त्याला सांख्यशास्त्रात बुद्धी असं म्हटलं आहे. आपलं जे काही ज्ञान आहे हे निश्चयात्मक पाहिजे. निश्चयात्मक जर नसेल तर अस्थिरता होते. तिचे त्या बुद्धीचे चार सात्विक धर्म सांगितले, त्या आहे धर्म, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर. आपल्या धर्म पाहिजे, ज्ञान पाहिजे आणि वैराग्य पाहिजे आणि ऐश्वर पाहिजे. धर्म, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर हे चार गुण आलेत तर आपल्याला कशाची कमी पडत नाही, इहलोकात सुद्धा जीवन समृद्ध राहतं आणि पारलौकिक जीवन तर समृद्ध राहणारच. म्हणून धर्म, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर आहे आणि याचे विपरीत आहे अधर्म, अज्ञान, अवैराग्य आणि अनैश्वर. भगवंताच्या पीठाची जेव्हा पूजा होते त्या पीठामध्ये पूर्व, दक्षिण, पश्चिम, उत्तर या चार दिशेत क्रमाने अधर्म, अज्ञान, अवैराग्य आणि अनैश्वर हे आहेत. आग्नेय
नैऋत्य वायव्य ईशान्य हे चार चार विधिक विदिशांच्या स्थानात धर्म ज्ञा क्रमाने धर्म ज्ञान वैराग्य ऐश्वर हे पावलं आहे त्या पीठाचं पाव. तर आपल्याला भगवान प्रसन्न राहिले आहेत आपल्याकडून धर्मज्ञान वैराग्य आपलं मन धर्मज्ञान वैराग्य ऐश्वर्याकडे जाईल. भगवान रुष्ट राहिले भगवंताची अवकृपा झाली तर आपलं जीवन अधर्म अज्ञान अवैराग्य आणि अनैश्वर्याकडे जाईल. धर्म म्हणजे वेद शास्त्र पुराण संत वाङ्मय याच्याद्वारे मनुष्याला जे कर्तव्य म्हणून सांगितलं ज्याच्यामुळे विश्वाची रक्षा होते विश्वाचं धारण होतं ते धर्म. याच्या विपरीत जे ते आहे अधर्म. ज्ञानमध्ये सामान्य ज्ञान तर आहेच पण मुख्य ज्ञान ब्रह्मज्ञान आहे. तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचे धर्माच्या बलाने. हे ज्ञान समजतं जेव्हा त्याला वैराग्याची जोड मिळते. वैराग्य ही कठीण कार्य आहे आणि ज्ञानही होणं कठीण काम आहे पण हे दोन्ही गुरुभक्तीने होतं. एतत् सर्वं गुरु भक्त्या पुरुषो खेजसा जयेत हे भागवतात सांगितले नारदांनी. तर गुरुभक्तीच्याद्वारे आपण धर्मज्ञान वैराग्य याला प्राप्त करू शकतो. याच्याबरोबर येतं ऐश्वर्य. आपल्याकडे कशाची कमी नसावी तर धर्मज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे चारी आले तर समाजाची धारणा होते. कुलम शीलन दया दानम धर्म सत्यम कृतज्ञता अलोभ इति यश्वेते तान आर्यान परिचक्षते. ज्यांच्याकडे उत्तम कुल आहे उत्तम आचरण आहे चांगला स्वभाव आहे आणि दया आहे इंद्रियांच्यावर संयम आहे हां दया आहे दान आहे आणि धर्म आहे आणि सत्य आहे कोणी काही उपकार केलं तर त्याची त्याचं निरंतर स्मरणही आहे ते म्हणजे कृतज्ञता आणि अलोभ म्हणजे लोभ नाही आहे निर्लोभता. हे आठ गुण ज्यांच्यात राहतात त्यांना आर्य असं म्हटलं आहे. वेदाने ही प्रार्थना केली कृण्वंतो विश्वम आर्यम आपलं सर्व जग हे आर्यमय व्हावं. आर्य ज्या कार्याला केल्या असताना माणसाची प्रशंसा करतात त्याला धर्म म्हणतात आणि ज्या कार्याला केल्या असताना आर्य त्याची निंदा करतात त्याला अधर्म असं मानावं. तर येथे आपल्या भारतवर्षाला विश्वगुरुत्व जे आहे त्या विश्वगुरुत्व पदाला प्राप्त करणे आणि स्थिर करण्यासाठी आपण काही लक्ष दिलं पाहिजे. भगवंताची सेवा ही सर्वाच्या वर आहे सर्वोपरी आहे. तशीच गुरु महाराजांची सेवा ही सर्वोपरी आहे. गुरुसेवा आणि भगवंताची सेवा करीत आपण याचा विचार केला पाहिजे की आपल्यामध्ये चांगल्या गुणांची वाढ कशी होईल. आपल्याकडे जी पुढची पिढी येईल तिच्यातसुद्धा सद्विचारांचं संक्रमण कसं होईल सद्विचार कसे येतील आणि शक्तिशाली राष्ट्राचं निर्माण आणि पवित्र विचारधारा निरोग प्रजा राष्ट्राची संपत्ती सांगत असताना आपल्याकडे नीतीसार ग्रंथात सांगितलं गोहिता भूरी सलिला पुण्येर जनपदैर वृता. गोहिता म्हणजे गायींच्यासाठी ती भूमी कल्याणकारिणी असावी म्हणजे गोवध वगैरे होऊ नये
आणि गायीचं पालन व्हावं हे एक हे राष्ट्राची गुण आहे. हा एक राष्ट्राचा गुण आहे. भूरीसरीला म्हणजे भरपूर पाणी असलं पाहिजे म्हणजे शेती वगैरेला काही अडचण होत नाही. शिवाय पशुपक्षी वगैरे सगळ्यांनाच पाणी मिळतं. प्राणीवर जीवन लोकांचं असतं म्हणून पाणी भरपूर असलं पाहिजे. आणि पुण्यैर जनपदैर्वृता म्हणजे पवित्र असे जनपद पाहिजेत. पवित्र जनपद असले म्हणजे तिथे चांगले कामं होतात म्हणूनच ते जनपद पवित्र मानले जातात. तर तसं पाहिजे म्हणजे राष्ट्र उत्कर्षाकडे जाईल. तर यात भगवत भक्ती मुख्य आहे या कलियुगामध्ये. भगवत भक्तीची मुख्यता ठेवून बाकी कार्य जर केलं तर त्याच्यात सफलता मिळते. आपल्याला आपली संतती हिच्यात पवित्र विचारधारे यावे धारा यावी. संतती शक्तीसंपन्न व्हावी आणि शक्ती संतती निरोग राहावी हे जर आवश्यक असेल यव नावाच्या धान्याचं सेवन केलं पाहिजे. संस्कृतात यव नाव आहे. जुन्या मराठीत सातू असं नाव आहे. हिंदीमध्ये जव असं नाव आहे. या जवामध्ये हे तिन्ही शक्ती आहे. पवित्र विचारधारा प्राप्त करून देणे, निरोग ठेवणे आणि अपार शक्ती देणे. आता ते मी तुम्हाला थोडं विवरण करून सांगतो. आमच्याकडे श्राद्ध प्रयोगात विश्वेदेवांच्यासाठी जे अर्घ्यपाणी घेतलं जातं त्या पात्रात यवोसी धान्यराजोसी वारुणो मधुसंयुतः निर्णोद सर्व पापानां पवित्रं ऋषिभिः स्मृतं या मंत्राने यव टाकले जातात. या मंत्रात काय सांगितलं आहे? यव हा सर्व धान्यांचा राजा आहे. याची देवता वरुण आहे आणि सर्व पापांना हे दूर करणारे. सर्व पापांना दूर करण्याची शक्ती दुसऱ्या धान्यात नाही आहे, या फक्त यवधान्यात आहे. त्यामुळे प्राचीन काळामध्ये गर्भारशी बाईला गाईला जे जव खायला घातलं जातं ते त्याच्यातून ते शेणातून त्याला वेचून 12-13 वेळा धुवून पुसून उन्हात वाळवून नंतर त्याचं कणिक करून त्या कणिकेची पोळी करून त्या गर्भाला देत असत, म्हणजे बाईला खायला घालत असत. त्यामुळे येणारा बालक किंवा बालिका हे जन्मापासूनच पवित्र विचारधाराचे येतील. एक गोष्ट म्हणजे पवित्र विचारधाराचे लोक आपल्याकडे जन्माला यायला पाहिजेत अशी जर इच्छा आहे तर प्रत्येक लोकांनी विशेष रूपाने दंपतींनी यवधान्याचं सेवन केलं पाहिजे. एक गोष्ट ही झाली. जन्म झाल्यानंतर सत्संगती ठेवली पाहिजे. जसं स्कूल कॉलेजाचं शिक्षण येतं तर आपल्याकडेही रोज एक धार्मिक शिक्षाची व्यवस्था असली पाहिजे. म्हणजे त्यांना लहानपणापासूनच आपण कोण आहोत, कोणत्या जातीत आहोत, आपलं काय कर्तव्य आहे, आपल्या कुलाचं काय मानसन्मान आहे सगळ्याची माहिती होईल. मुलांना ते शिक्षण न देता नुसतं स्कूलला पाठवून दिलं तर स्कूलचं जे शिक्षण आहे तेवढंच प्राप्त होतं. धार्मिक शिक्षण न प्राप्त झाल्यामुळे कालांतरात म्हणजे मुलं मोठी झाल्यानंतर जर ते काही चुकीचे वाटत गेले तर त्याच्यात काही त्यांचा दोष नाही, तो हा आपला दोष आहे. म्हणून प्रत्येक माता पिता यांनी आपल्या मुलांना लहानपणापासून धार्मिक शिक्षा ही दिली पाहिजे.
जन्माला चांगले मुले येऊन गेली, नंतर त्यांना सत्संगतीत ठेवलं, योग्य शिक्षण करविलं. त्या यवाचा एक पवित्र विचारधारेशी संबंध आहे, दुसरं आरोग्याशी संबंध आहे. आरोग्य आहे याचं म्हणजे स्वरूप आहे की आपल्या शरीरात वात पित्त कफ हे तिन्ही दोष समान पाहिजेत. अग्नी खाल्लेलं पचविणारी जी ताकद आहे अग्नी, तीसुद्धा समरूपात पाहिजे. आणि शरीरातले सात धातू रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र किंवा शोणित ह्याही समान पाहिजेत, म्हणजे समधातू होती. आणि आपल्या शरीरातून जे काही घाण बाहेर निघतं शौचाच्या रूपात, लघवीच्या रूपात, घामाच्या रूपात, नाकातून काही निघतं, कानातून काही निघतं, डोळ्यातून काय इत्यादी, हेही समान पाहिजेत. आणि सर्व क्रिया म्हणजे झोपणं आहे, जागणं आहे, खाणं आहे, हसणं आहे, बोलणं आहे इत्यादी, हे समरूपात पाहिजे, म्हणजे समक्रियता होते. आणि शरीर मन इंद्रिय हे तिन्ही प्रसन्न सदा असले तर स्वस्थ म्हटलं जातं, म्हणजे निरोग आहे आरोग्य संपन्न असं म्हटलं जातं त्या व्यक्तीबद्दल. श्लोक असा आहे, समदोष समाग्निश्च समधातु मल क्रिया प्रसन्नात्मेंद्रिय मना स्वस्थ इत्यभिधीयते. याच्यातून एकही कमी झालं तर त्याला स्वस्थ असं म्हणता येत नाही आयुर्वेदाच्या परिभाषेनुसार. तर ह्या सर्व धान्यांच्यापैकी यवधातूमध्ये हा गुण आहे की सर्व धातूंना तो समान ठरतो, समान करतो. त्यामुळे यवाचं सेवन जर केलं तर आपल्या शरीरामध्ये रसरक्त मांसमेद अस्थि मज्जा शुक्र किंवा शोणित हे सात धातू समान रूपात राहतील, त्यामुळे रोग होणार नाही. रोग झाला असता तरी तो नियंत्रित होऊन जाईल. लोकांना मधुमेह होतो किंवा डायबिटीस, ह्याच्यावर मुख्य औषध यवच आहे. जवाचं जर पहिल्यापासून पोळी खाल्ली तर तो हा रोग होत नाही. मूत्रमार्गामध्ये जितके रोग येतात हे सर्व रोग यवाच्या सेवनाने जातात. यवाचं सेवन जर कोणी करत राहील नियमित तर त्याला मूत्रमार्गाच्या नळीतले एकही रोग येणार नाही. आणि सात दिवसात एक दिवस शोधित अरंडीचं तेल हे जर घेतलं तर शौचमार्गही शुद्ध होऊन जातो व कोणतेही रोग येत नाही. एरंडाचं तेल आपण घेतलं आणि ते जर पचलं तर सुवर्ण भस्माचं गुण करतं, आणि ते जर नाही पचलं तरी चांदीच्या भस्माचं गुण करतो असं मला वैद्य विश्वनाथ पांडे यांनी सांगितलं. केळीच्या खांब्यात आतला जो भाग असतो पांढरा, याचं रस तर रोज निरंतर घेतलं तर कॅन्सर होत नाही. कॅन्सर झाला असता तरी तो नियंत्रित होतो, कारण सुवर्णभस्माचं गुण त्या केळीच्या खांब्याच्या रसात आहे. तर आपल्यावर जबाबदारी खूप मोठी आहे. जबाबदारी ही आहे की गायींना सांभाळायचं आहे आणि सर्व लोकांना सांभाळायचं आहे. त्यासाठी या सगळ्या विषयावर लक्ष दिलं पाहिजे. तर यव हे सद्विचार देणारे धान्य. राम जेव्हा जंगलाला गेले होते तर 14 वर्ष भरत गोमूत्र यावक व्रतात होते, तर गाईचं गोमूत्र आणि हे यव हेच खाऊन होते असं वर्णन आहे. या यवामध्ये दोन गुण आत्तापर्यंत सांगितले गेले, एक पवित्र विचारधारा स्थापित करणारी शक्ती, दुसरं निरोग म्हणजे स्वस्थ ठेवण्याची शक्ती. ही आता तिसरं एक गुण आहे का, त्यात अपार शक्तीसुद्धा आहे. 90 वर्षापूर्वी नाही 100 वर्षापूर्वी
एक पहलवान सगळीकडून कुस्ती खेळत जयपत्र घेत काशीला आला. काशी नरेश प्रभुनारायण सिंह बहादूर महोदय यांना भेटला. त्यावेळी त्याच्या बराबरीचं कोणी काशीत कुस्ती करणारं नव्हतं. तर काशी नरेशांनी अशी युक्ती केली, त्या मल्लाला थांबवून घेतलं. दुसऱ्याशी म्हणाले की मी वृद्ध झालो आहे, 90 वर्षाचे होते, मला गंगा स्नानाला चढायचं आहे, तुम्ही मदतीला चला. तो गेला. त्याच्या बाहुदंड याला शिव धरून खाली उतरले. स्नानादी त्यांनी केलं, नंतर वर येऊ लागले. थोड्या मोठ्या मोठ्या पायऱ्या आहेत, एक जवळजवळ 35 पायऱ्या असतील समजा, 35 किंवा 40. तो वर येता त्यांनी काय केलं की त्यांना त्या मल्लाचं भुजदंड धरलं, बाहुदंड, आणि वर आले. इतक्यात तो थकून गेला. तो म्हणाला आता मी जाणार. त्याला काही सत्कार करून पाठवून दिलं. कुस्ती झाली नाही, जयपत्राचाही प्रश्न राहिला नाही. काशी नरेशांच्यामध्ये असं काय होतं ज्याच्यामुळे तो थकून गेला? तर त्यांच्यात अपार शक्ती होती. चांदीचा सिक्का जो पूर्वी मिळतसे तो त्यांच्यासमोर ठेवला तर त्याला ते नुसत्या हाताने सहजपणे पिळून देत असत, इतकी शक्ती होती. ही इतकी शक्ती कशामुळे आली? ते नुसतं जवाचं पोळी खात असत, त्याच्यावर एखाद भाजी किंवा मुगाचं वरण खात असत. भात वीत ह्याचं काही खात नव्हते, गहू उकरं नाही, नुसतं जवावर. तर शक्तीसंपन्न राष्ट्राचं निर्माण या सातूच्या धान्याने होऊ शकतं. म्हणून आपल्याकडे जर प्राचीन वैभव भारतवर्षाला प्राप्त करून दिलं पाहिजे तर या सगळ्याविषयी लक्ष दिलं पाहिजे. जशी ईश्वरभक्ती गुरुभक्ती, असं खाद्यपदार्थामध्ये यवाचं सेवन करावी नाही. तर हे काळाची गरज आहे. आपल्याकडे जे काही होतं हे पहिले संस्कार गर्भाचे. चांगलं दृश्य, 3 दिवस व्रतस्थ राहावं लागतं ऋतुमती स्त्रीला, आणि नंतर 4थ्या दिवशी मंगलस्नान झाल्यावर तिने आपल्या पतीचं दर्शन करावं. म्हणजे पतीसारखा मुलगा होतो. पती जर नसेल तर सूर्याचं दर्शन करावं, सूर्यासारखा तेजस्वी मुलगा होईल. किंवा देवमंदिरात जाऊन दर्शन करावं, म्हणजे देवासारखा मुलगा होईल. हे आयुर्वेदात सुश्रुत वगैरे ग्रंथात सांगितले. तर गर्भाचे संस्कार, 3 दिवस व्रतस्थ राहणे, आणि त्यानंतर गर्भस्थापना होताना पूर्वीचं जे दृश्य असतं, पूर्वीचं जे श्रवण असतं, त्याच्या आधारे गर्भ तसा येतो. समजा आपण सिनेमा वगैरे पाहून आलो किंवा टी व्हीमध्ये मार काट व्यभिचार वगैरे पाहिला आणि नंतर समागम झालं आणि गर्भ राहिलं, तर आपल्याकडे जी संतती येईल तीही तशीच येईल, मारकाट करणारी व्यभिचार करणारी येईल. याच्यातून वाचून जाण्यासाठी आपण चांगलंच याच्यात रूपात राहिलं पाहिजे, चांगलंच बघायला पाहिजे, चांगलंच श्रवण केलं पाहिजे, हे आयुर्वेद सांगतं. आता हे जे गर्भ आलं आहे, ह्या गर्भामध्ये काही दोष बीजाचे असतात. या दोषांच्या निवारणासाठी पुंसवन सीमंतोन्नयन वगैरे संस्कार सांगितले. ते संस्कार झाले असताना त्यातले दोष दूर होतात. भारतवर्षामध्ये आपलं राष्ट्र हे परतंत्र तोपर्यंत झालं नाही जोपर्यंत
अर्थशास्त्रात सांगितल्याप्रमाणे वेदात सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे गर्भावच्या वेळेस संस्कार होत होते. देवावी राजन्या जायमानाद विभयो तमंतरे वसंतन दामना अपोंभन सवा एषोपोब्धो जायते यद्राजन्यः यद्वा एषो नपोब्धो जायेत वृत्रान् घ्रंश्चरेत यं कामयेत राजन्यम अनपोब्धो जायेत वृत्रान् घ्रंश्चरेदिति तस्मा एतम् ऐन्द्रावारहस्पतिं चरन् निर्वपेत ऐन्द्रो वै राजन्यः ब्रह्म बृहस्पतिः ब्रह्मणै वै नन्दाम्नो पोम्भनान् मुञ्चति हिरण्मयं दाम दक्षिणा साक्षादेवैनन्दाम्नोपोम्बनान् मुञ्चति. कृष्णरेदा तैतरी संहिते दुसऱ्या कांडात चौथ्या अध्यायात तेराव्या अनुवाकात ही गोष्ट सांगितली. इथे काय सांगितलंय? इथे सांगितलंय की क्षत्रियांच्या जन्मापासून देवता घाबरले, कारण क्षत्रिय हे जर शक्तिशाली जन्माला आले तर चक्रवर्ती राजा बनून अश्वमेध यागादी करून हे इंद्रपदाला प्राप्त करतील, देवराजा इंद्र. त्यामुळे इंद्राने अशी बृहस्पतीशी मंत्रणा म्हणजे विचार करून योजनाच अशी करून ठेवली की हे क्षत्रिय कुंठित शक्तीच्या जन्माला यावेत. म्हणजे क्षत्रियांच्याकडे जन्म तर झालं पण त्यांच्या क्षत्रियोचित शक्ती राहणार नाही अशी योजना गर्भावस्थेत केली. या दोषाच्या निवारणासाठी इंद्रा बृहस्पती या देवतेंच्यासाठी एक यज्ञ होत असे पूर्वीच्या काळात. आचार्य चाणक्य कौटिल्य यांच्या काळापर्यंत हे होत असे. पुढे बौद्ध धर्माचा प्राबल्य झाला म्हणजे राजानी जर तो धर्म स्वीकारला किंवा त्याला प्रश्रय दिले म्हणजे ते वाढतं. असं झाल्यामुळे हे सगळं बंद पडलं आणि त्याचा परिणाम असा झाला की भारतवर्ष परतंत्र झालं. तर या ठिकाणी कौटिल्य अर्थशास्त्रात सुद्धा हे सांगितलं आहे की राजकुल जर अविनीत होईल तर ज्याला राजपदी गद्दीवर बसविले असताना राज्य कोसळून पडेल. ज्याप्रमाणे एखादी खाट आहे त्यातल्या लाकडांना घुणांनी चांगलं कोरलं असेल तर नुसतं वरून पाहिलं त्याच्यावर कोणी बसलं तर ते तुटून पडतं. म्हणून सांगितलं तस्माद ऋतुमत्याम महिष्याम ऋत्विजहा ऐंद्रा बारहस्पत्यं चरुन निर्वपेयुः. राणी की जेव्हा ऋतुमती होईल त्यावेळेस ऋत्विक लोकांनी ऐंद्रा बारहस्पत्य चरू इष्टी करावी. आजच्या कालक्रमानुसार ती इष्टी करणे शक्य नाही पण इंद्रा बृहस्पतीभ्यान नमः इंद्रा बृहस्पतीभ्यान नमः या मंत्राचा जप करणं शक्य. जप मोठ्या प्रमाणात जर केलं तर इंद्र आणि बृहस्पतींनी जे क्षत्रियांच्या गर्भात शक्तीला कुंठित करून ठेवलं आहे तिथून ते सुटून जाईल. मग अकुंठित शक्ती संपन्न पुढे प्रजा म्हणजे क्षत्रिय आपल्याकडे येईल. ब्राह्मण आणि क्षत्रियांच्यावर ब्रह्मदेवांनी सर्व प्रजांना सांभाळण्याचं कार्य दिलं आहे. ब्राह्मण हा ज्ञान देऊन त्यांना योग्य विद्या देऊन देईल, शांती स्थापना करेल. क्षत्रिय हा ब्राह्मणाच्या मार्गदर्शनानुसार सर्वांचं संरक्षण करेल, प्रजापालन. ब्राह्मणाला क्षत्रियाची गरज आहे, क्षत्रियाला ब्राह्मणाची गरज आहे. एकटे हे काही करू शकत नाही. नवै ब्राह्मणे श्रीरमते नवै ब्राह्मणे राष्ट्रम रमते वेदाने सांगितलं. त्यामुळे राज्य करता क्षत्रिय व्हायला आणि त्याला मदत करण्यासाठी योग्य मंत्री वगैरेच्या स्थानात ब्राह्मण व्हायला पाहिजे हे आपलं आचार्य चाणक्यांचं सांग.
त्या गर्भावस्थेत जे आले त्यांच्यावरती संस्कार केले गेले. पुढे रामायण आहे, नाही तर गाथा आहेत, भागवत आहे, जे जमेल त्याचं श्रवण करविणे त्या गर्भिणीला. गर्भ उत्पन्न झाल्यानंतर तेव्हापासूनच चांगल्या संस्कारही त्याला द्यायला पाहिजेत. चांगल्या संस्कारात जेव्हा तो पुढे वाढतो तर तो लोककल्याणकारी मुलगा होतो. मुलं किंवा मुली यांना धार्मिक शिक्षा देऊन त्यांच्यावर निगराणी देऊन सांभाळण्याची गरज त्यांच्या जन्मापासून त्यांचं वय 24 वर्ष पूर्ण होईपर्यंतचा काळात आहे. 24 वर्षाच्या आत जी कन्या तयार होऊन जाईल चांगली शिक्षा वगैरे प्राप्त करून, 24 वर्षाच्या आत जी मुलं तयार होऊन जातील त्यांच्यात जे सुरुवातीचे संस्कार आहेत ते आजीवन राहतील. म्हणून आपल्याला गर्भाधानादी संस्कारावरही लक्ष दिलं पाहिजे आणि यवधान्य सांगितलं याचा वापर सगळ्यांनी करावा. ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी केलं तर मग गोळी घेण्याची गरज नाही. गोळी घेतल्याने एखाद वेळेत दुसरे रोग येतील किंवा शरीराचे अवयव बिघडतील पण जवाच्या सेवनाने काही बिघडणारं नाही आहे. शेती जी आपण करतो यात आम्ही परवा गेलो होतो देऊळगाव राजाला, तिथे एकनाथ महाराजांच्या काळापासून एक अग्निहोत्री कुटुंब राहतं. त्यांच्याकडे असं एक अग्निहोत्र करायचं, म्हातारपण आल्यानंतर संन्यास घ्यायचं. म्हणजे एकनाथ महाराजांनी अग्निहोत्र संस्था ही कायमची राहावी, संन्यासाश्रमही कायमचं राहणं ही व्यवस्थाच करून ठेवली. ते म्हणाले की आपण जे शेती करतो या शेतीमध्ये हे इतर खत न टाकता अग्निहोत्राचं जे भस्म आहे हेच जर टाकलं तर याच्याद्वारेसुद्धा तिथे किडे वगैरे लागत नाहीत आणि ते खत टाकून जेवढं उत्पन्न त्याच्याहीपेक्षा अधिक उत्पन्न होतं. त्या अन्नांना खाल्ले असताना लोक निरोग राहतात. म्हणून गावोगावी अग्निहोत्र संस्था श्रौताग्निहोत्री यांची स्थापना व्हायला पाहिजे आणि ते अग्निहोत्राचं जे भस्म हे शेतात यायला पाहिजे. म्हणजे धान्यही भरपूर होईल, फळंही चांगले येतील. चांगले फळं चांगले अन्न हे जर प्राप्त झालं तर शरीराचं पोषण होईल, शरीर निरोग राहील. आज आपण जे बाजारात जातो ह्याच्यात धान्यही शुद्ध मिळत नाही, फळंही शुद्ध मिळत नाही. एक सर्वेक्षण झालं आहे, त्या सर्वेक्षणाप्रमाणे सन 2025 झाल्यानंतर अशी परिस्थिती भारतात होईल जर सुधार नाही केलं तर की प्रत्येक घरात एक कोणीतरी कॅन्सरचा पेशंट होईल. तितक्या भयावह रूपामध्ये कॅन्सरसारखे रोग पसरत आहेत तर आपल्याला कॅन्सरचे प्रतिरोधक जे औषध आपल्याकडे आहे त्याचं सेवन केलं पाहिजे. उदाहरणार्थ एक आहे गुळवेल, तर गुळवेलचं साल काढून त्याला थोडं ठेचून पाण्यात भिजत टाकलं आणि सकाळी त्याला घुसळून गाळून त्याच्यात साखर मिसळून जर घेतलं तर स्वप्नदोष, स्त्रियांचं श्वेतप्रदर, पुरुषांचं धातुरोग हे सगळेही दूर होतात आणि कॅन्सरसारखे रोगही येणार नाहीत. शरीरात पोषण होतं, शरीराचं पोषण व्हायला पाहिजे आणि शरीर निरोग राहायला पाहिजे म्हणजे सगळं चांगलं होईल. लहानपणापासून आपल्या मुलांना आपल्याकडची धार्मिक शिक्षा द्यायला पाहिजे. म्हणजे मुलीच्या मनात हे असावं हिंदूंच्याकडच्या मुलींना की आपल्याला हिंदूंच्यामध्येच विवाह करायचा आहे. हिंदू मुलांना असं संस्कार व्हावं की त्यांना हिंदूंच्या ब्राह्मण जातीय कन्या ब्राह्मण जातीय बालकांना लहानपणामध्ये आपल्याला ब्राह्मण जातीतच लग्न करायचं आहे. क्षत्रिय जाती जे त्यांना असं असावं
आपण मोठं झाल्यावरती आपल्याला क्षत्रियाबरोबरच विवाह करायचा, क्षत्रिय कन्यांचं मानस आणि क्षत्रिय बालकाचं यासाठी आपल्या क्षत्रियांच्यात. आज क्षत्रिय जाती जी आहे ती मराठा इकडे आहे आणि राजस्थानकडे राजपूत असं आहे, या रूपात आहे. त्यांचं उपनयनादी संस्कार सुटून गेले. एक ग्रंथ आहे त्याचं नाव आहे आठवत नाही, आठवण सांगतो. ही तो ग्रंथ जर सापडला तर त्याच्यात शिवपार्वती संवादात असं आलं आहे की ज्यांचं मुंज वगैरे सुटून त्यांना काय करायचं, तर तद्वारा त्याचं निवारण होऊ शकतं. तर क्षत्रियांना हा संस्कार, वैश्यजातीय लोकांना तसा संस्कार, शूद्रजातीय लोकांना संस्कार, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हे जर चार वर्णाचे लोक सुनियंत्रित होऊन स्वस्वधर्माचं पालन करू लागतील तर बाकी समाजही स्वतःच नियंत्रित होऊन जाईल. यद्यदाचरती श्रेष्ठ ततदेवेतरो जन स यत्प्रमाण कुरुते लोकस्तदनु वर्तते हा सिद्धांत आहे. मोठे लोक जसं करतात त्याप्रमाणे सामान्य लोकही करतात, तर इकडे लक्ष दिलं पाहिजे. सत्शिक्षा आपल्याकडे वेदापासून संतवाङ्मयापर्यंत जे विशाल ग्रंथ आहे यात केवळ एकमात्र विश्वाच्या कल्याणाचा विचार आणि परमात्म्याची प्राप्ती कशी इतकंच आहे. म्हणून याच्यात काही विकृती नाही आहेत. विकृती ज्या काही आल्या आहेत हे बाहेरून आल्या आहेत. तर आपल्याकडे चार वेद, वेदाचे सहा अंग आणि न्यायादी दर्शनशास्त्र, धर्मशास्त्र, पुराण, तंत्र, आगम, इतिहास म्हणजे रामायण महाभारत, आयुर्वेद धनुर्वेद गांधर्व अर्थशास्त्र असं म्हणून 18 विद्या, 64 कलांचे पुष्कळ गट आहेत. त्या 64 कला ह्यांना उपविद्या म्हणतात. यांची सुस्थिती राहते तोपर्यंत आपल्याला आपलीही सुस्थिती राहते. उदाहरणार्थ तुम्हाला एक सांगत आहे की गेल्या वर्षी लातूरला एक ब्राह्मण मुलगी जिथं 19-20 काही वय असेल तिला एका सापाने चावलं, सर्पदंश झाल्यानंतर हॉस्पिटलात पाठवलं. तिथे उपचार करून काही उपयोग झाला नाही, ती मूर्छितच होती. त्यावेळी लातूरचे विजय सहदेवे यांनी मला विचारलं काय करायचं, तुम्ही मेरुतंत्रातून कालियमर्दन कृष्णाचा मंत्र त्यांना पाठविला. तो मंत्र असा आहे, यः कालियफणामध्ये दिव्यं नृत्यं करोति तं नमामि देवकी पुत्रं नृत्यराजानमद्भुतं. या मंत्राने अभिमंत्रित पाणी करा म्हणजे पुष्कळ लोकांनी ह्या मंत्राला म्हणायचो, समोर एक घडा ठेवायचा, त्याला दर्भाने शिवायचो आणि तो अभिमंत्रित पाण्यानंतर ते पाणी शिंपडायचं. लहान प्रमाणात त्यांनी काही केलं, पाणी शिंपडलं तर एकदा त्या मुलीला चळवळ झाली, म्हणजे थोडी शरीराचं हालचाल झालं. जे 24 तासापासून मूर्छित होती मुलगी, जिथं शरीर हलत हिलत नसे ते थोडं हे झालं. नंतर त्या लोकांनी अधिक केलं, ती मुलगी बरी होऊन गेली, आजही लातूरला आहे. आमच्या बंधूंनी सांगितलं होतं की एक जे खरे मांत्रिक आहे हे सर्पाचं विष उतारायला, सर्प चावून जितका काळ गेला असतो तितक्या काळापर्यंत मंत्राने धाडत असतात. समजा 27 तास जर झालं असेल तर 27 तास चांगल्या मांत्रिकांच्याकडून झाडले असताना सर्पविष उतरून जातो, पुन्हा ती व्यक्ती जिवंत राहते. शरीरामध्ये मस्तकात एक स्थान आहे ब्रह्मरंध्र, या ब्रह्मरंध्रामध्ये सर्पविष शिरत नाही. सर्पविष शिरत नाही इतकं नसून
साक्षात यमसुद्धा आले तरी त्यांचाही प्रवेश या ब्रह्मरंध्रात नाही आहे. चांगदेव महाराज हे 1300 वर्ष जगले कसे याचं उपपत्ती सांगत असताना, युक्ती सांगत असताना वडील सांगत असत की त्यांना बऱ्याच विद्या येत असल्याने ते गणित वगैरे त्या आधारे काढून घेतात की आपल्याला नेण्यासाठी मृत्यू कधी येणार, आणि ते समजून त्यावेळेत ते समाधी लावून बसत असत. समाधीमध्ये ब्रह्मरंध्रात प्राण राहतात, तर ब्रह्मरंध्रामध्ये मृत्यूचा प्रवेश नाही. सर्प जिथे चावतो ते सर्पविषसुद्धा ब्रह्मरंध्रात जात नाही, ब्रह्मरंध्राच्या खालीच राहतो. आणि लोक योग्य उपचार करणारे नाही भेटले तर शेवटी लोक मेलाय समजून त्याला जाळून टाकतात, पण त्याचं प्राण ब्रह्मरंध्रात राहतं. तर ब्रह्मरंध्र एक अशी जागा आहे की जिथे मृत्यूचा प्रवेश नाही, सर्पविषाचा प्रवेश नाही. पण ह्याच्यासाठी जे विष उतारणारे मांत्रिक आहे ते पैसे वगैरे घेत नाही, केवल परोपकाराच्या दृष्टीने ते मंत्राचा वापर करतात चांगल्या कार्याला. अशांच्याकडून ते तो सर्पविषही उतरतो. आता काही सर्पांच्याबद्दल सांगितलं आहे की औषधानेसुद्धा हे दूर होत नाही, तर तिथे ज्यांना मणी वगैरे असतो असे सर्प त्यांचं विष असं उतरत नाही. पण तिथेसुद्धा यकालीयफणामध्ये दिव्य नृत्यं करो इतम नमामि देवकी पुत्रम नृत्यराजानमद्भुतम या मंत्राचा उपयोग होऊ शकतो, कारण कालियनागाला भगवंतांनी वचन दिलं होतं की माझं तुझा जो संवाद झाला आहे याचा सकाळ संध्याकाळ जर कोणी स्मरण करेल तर त्याला सर्पापासून भीती राहणार नाही. असो, तर सांगण्याचं तात्पर्य की आपल्याकडे ज्या विद्या आणि कला सर्व सुरक्षित राहिल्या पाहिजेत त्याच्यासाठी आपल्याकडे चांगल्या संस्थानांची गरज आहे, ज्या संस्थानातून धार्मिक शिक्षा, वैदिक शिक्षा आणि हिंदू वैदिक संस्कृतीबद्दल लोकांच्या मनात आस्था व्हावी. त्या दृष्टीने हे बीडमध्ये महादेव मळा इथला जो इथलं जे संस्थान आहे याचं खूप महत्त्व आहे, कारण येथे जे महाराज बसले आहेत हे हरिभक्तीपरायण किसन महाराज साखरे यांच्याकडे अनेक दशक वर्ष राहून त्यांनी विधिवत संतवाङ्मय आणि वेदांत ग्रंथांचा अभ्यास केला आहे, काशीत येऊन न्यायशास्त्र धर्मशास्त्र वगैरेचाही अभ्यास केला आहे. त्यांच्यामुळे त्यांना योग्य त्यांच्याकडून लोकांना मार्गदर्शन आहे. संत भगवान बाबा यांना उत्तराधिकारीच्या रूपात तेच दिसते म्हणून त्यांनी त्यांचं नावाचं चयन केलं, त्याप्रमाणे तुम्ही येथे सगळ्या लोकांनी मिळून त्यांना या पदावर बसविलं. आणि येथे आल्यापासून निरंतर चांगलेच कार्य होत आहे, त्या कार्याचं आता आपण मध्यापर्यंत पोहोचलो आहोत. ह्या संगमेश्वर देवालयावर कलशस्थापना, गणपतीची बाबांच्या इच्छेनुसार पूर्वी जे बाबा होते भगवान बाबा, गणपतीची स्थापना, गणपतीच्याही शिखराची स्थापना आणि रुक्मिणी विठ्ठल रुक्मिणी यांची स्थापना, तेथेही कलशस्थापना, भगवान बाबा गुरुदेव यांच्या मूर्तीची स्थापना आज झाली. आपल्याला जीवनरक्षेसाठी आयुर्वेदाची माहिती पाहिजे, मुहूर्तशास्त्राची माहिती म्हणजे ज्योतिषाची माहिती पाहिजे, शकुनशास्त्राची माहिती पाहिजे आणि उत्तम कर्मकांडाची माहिती पाहिजे, उत्तम प्रवचन करणाऱ्यांची माहिती पाहिजे, उत्तम उपदेशकांची गरज आहे. भागवताचं स्मरण आहे की द्वारकेमध्ये 3 कोटी आणि नाही ती ती 3000 कोटी आणि 88 शे लोक बालकांना शिकवण्यासाठी आचार्य रूपात होते.
कृष्णांच्या परिवाराचा विस्तार झाला पुत्रपौत्रादिक, पण यांना योग्य बनविण्यासाठी 3000 करोड आचार्यांची गरज पडली, शिकवणाऱ्या लोकांची। त्याचा विचार करा की आपल्याकडे योग्य मुलं तयार होण्यासाठी चांगल्या लोकांची, चांगल्या शिक्षकांची, चांगल्या गुरूंची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे। हे माणसं अर्धवट नसती पाहिजेत, अर्धवट असती तर नीट उत्तर देत नाही, पूर्ण शिकलेली पाहिजे, त्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजे। आणि भारतीय वाङ्मयामध्ये कसं आपण जगेचं हे शिकायचं असेल तर कामंतकीय निधिसाराचे सुरुवातीचे 7 सर्ग नीट वाचले पाहिजेत, त्याचं शिकलं पाहिजे। याचं शिक्षण नसल्यामुळे आज मठाधी श्लोक एक दुसऱ्याशी संधी ठेवून चालत नाही। सगळ्यांनी जर एकजूट राहण्याची गरज कळायची आहे, हा एकजूटपणा का नाही आहे? राजशास्त्राचं अध्ययन नाही आहे म्हणून राजशास्त्राचं अध्ययन व्हायला पाहिजे। सगळे जर जुटून राहिले, एक दुसऱ्याला मदतगार झाले, तरच आपल्या समाजाचं अस्तित्व आणि निष्कंटकता अशी राहील। म्हणून ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र ही जी कल्पना आहे, पुरुष सूक्तात, भागवतादी ग्रंथात, भगवद्गीतेत सगळं जे वर्णन आलेलं आहे, हे एक दुसऱ्याचे पूरक आहेत। आपण कल्पना करा, विराट शरीरामध्ये ब्राह्मण हे मुखाच्या स्थानात आहेत, म्हणजे मस्तकस्थानात आहेत, क्षत्रिय हे बाहूच्या स्थानात आहेत, मांडीच्या स्थानात वैश्य आहेत, शक्तीच्या स्थानात पाय आहेत, पायाच्या स्थानात शूद्र लोक आहेत। हे विराट शरीरात आहे। आपल्या शरीरात जर विचार केला, कोणत्याही माणसाला जायचं असेल तर जिकडे काटे शिसे वगैरे आहेत तिकडे जाऊ नका हे डोळे सांगतील, म्हणजे डोळ्यांनी पायाचं रक्षण केलं। पाय हे गंतव्यस्थानापर्यंत आपल्याला घेऊन जातात, पण ते पाय चुकीच्या ठिकाणी जाऊ नये हे काम डोळे करतात। समजा चुकून एखादं काटे किंवा शिसं हे पायात बसलं, आता त्याला काढताना ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र रूपात जे शरीरात अवयव त्यांची गरज आहे। डोळे हे मस्तकात असल्याने काटा निघाला की नाही निघाला कसं काढे त्याच्यात ते मदत करेल। बाहुस्थानात जे क्षत्रिय आहे हे काटा हातात धरून किंवा सुई हातात धरून काटा काढतात। मांडीच्या स्थानात जे वैश्य आहेत हे बसण्याचं काम करतात आणि शूद्र पायाला त्याने स्वच्छ करून दिलं, पायाचा इजा पूर्ण केला। मंत्रशास्त्रामध्ये शक्तीचा विन्यास पायात होतो, म्हणजे मस्तक, भुजा, मांडी यांचा जो काही भार आहे या भाराचं वहन पाय करतात, म्हणून पायांचं खूप महत्त्व आहे। तर पायाच्या स्थानात आले शूद्र लोक हेच ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांना सांभाळतात आणि हे एक दुसऱ्याचं परस्पर उपकारक द्यावेत राहतात, तेव्हा समाजाची सुस्थिती असते। आणि हे जर विघटित झाले किंवा एक दुसऱ्यासाठी उपकारक नसले तर सर्वांना त्रास होतो। सुबोध भृगुसंहिता नावाचा एक ग्रंथ आहे, त्या ग्रंथात परिशिष्टामध्ये एक कालभैरव स्तोत्र दिलं आहे, त्याला मी परवा परभणीत असताना शुद्ध केलं, शुद्ध करून लिहून ठेवलं, माझ्याकडे त्याची प्रत आहे। सकाळी संध्याकाळी सूर्यास्तानंतर त्या कालभैरव स्तोत्राला एका बैठकीत
अकरा वेळा जर म्हटलं तर ते म्हणत असताना अंगारा म्हणजे भस्म विभूती याला अभिमंत्रित करत राहिलं म्हणजे एका वाटीत किंवा ताटात ते भस्म ठेवायचं त्याला उजव्या हाताने शिवून तरी ठेवायचं कमीत कमी आणि ते कालभैरव स्तोत्राचं एक बैठकीत अकरा वेळा पाठ केला असं अकरा दिवस केलं आणि ते भस्म लावलं तर साधारण पिशाच्य बाधा निघून जाते. पिशाच्य बाधा जाते म्हणजे दृष्टिदोष वगैरे करणी बिरणी हे त्याच्या खालचे आहेत हेही निघून जाणार. तर ते लिहून ठेवलंय. फक्त सांगितलं की त्या अकरा दिवसात एक लाडू आणि उडदीचं वडा त्याच्यात थोडं दही मिसळून हे एवढं काळ्या कुत्र्याला दिलं पाहिजे ते त्याचं अंग हे तिथे लिहिलं नाही पण दुसरीकडे लिहिलं. तर ज्यांना पाहिजे कालभैरव स्तोत्र घेऊ शकता घरी. आपल्या घरी आचार पाळला पाहिजे. आचार पाळला म्हणजे तिथे धर्मरूपात पांडुरंग विठ्ठलनाथ स्वतः राहतात आणि विठ्ठलनाथ राहिले म्हणजे ते रुक्मिणी स्वतःच येते. पतिव्रता असल्याने राजनेतीर महालक्ष्मी हे धर्मो नारायण स्वयं धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे गीतेत सांगितलं मी वेळोवेळी धर्माच्या संस्थापनेसाठी येतो. अवतरित होतो भगवान सांगतात हे धर्मसंस्थापन काय आहे तर ज्ञानेश्वरी सांगते धर्माशी नीतीशी शेदभरी अर्थात एका स्थानात धर्म आणि नीतीला भगवान आणून ठेवतात हेच आहे धर्मसंस्थापन. म्हणून आपल्याकडे धार्मिकता जर राहिली तर तिथे महालक्ष्मीचा निवास आहे. आता होतं काय की धार्मिक व्यक्तीची गरज सगळ्यांना आहे. जो सत्य बोलत असेल त्याच्याकडेच लोक आपलं सामान ठेवतील की सामान इकडे तिकडे जाणार नाही. न्याय करायचा असेल तर त्याच्याचकडे यावं लागतं आणि धार्मिक जो असतो त्याचीच गरज आहे. पिता रक्षती कौमारे भर्ता रक्षती यौवने पुत्रश्च स्थाविरे काले न स्त्री स्वातंत्र्यमर्हती एक श्लोक आहे. या श्लोकात सांगितलं आहे की लहानपणी मुलींचं संरक्षण वडील करतात मुली मोठ्या झाल्यानंतर त्यांचं संरक्षण पती करतात आणि म्हातारपण आले असताना त्या स्त्रीचं संरक्षण मुलं करतात. मुलांना स्त्रियांना हर वेळा संरक्षणाची कोणी एखाद्या संरक्षकाची गरज आहे म्हणून सांगितलं न स्त्री स्वातंत्र्यमर्हती स्वतंत्र होण्यायोग्य नाही. आज जिथे स्वतंत्र रूपाने पाठवून दिलं जातं मग काहीतरी अनर्थ येतो जे आपण पेपरात वाचत असतो. तर पुष्कळ विचारपूर्वक शास्त्रात नियम सांगितले आहेत. अलीकडचे लोक काय करतात पिता रक्षती कौमारे भर्ता रक्षती यौवने पुत्रस्य स्थाविरे काली इकडे लक्षच देत नाही नुसतं न स्त्री स्वातंत्र्य म्हणते ह्याच्यावर आरडाओरडा करतात. आता 5 दिवसापूर्वी म्हणजे 12 आणि 11-12 या तारीखला काशीत हिंदू विश्वविद्यालयात एक सर्व कायद्याचे लोकांचे आणि त्यात अनेक न्यायाधीश यांचं संमेलन होतं. त्यात आपल्यालाही बोलवलं होतं पण आम्हाला इकडचं काम असते आम्हाला यावं लागलं पण मी हा लेख लिहून पाठवला आहे. त्यात सांगितलं की ह्याच्या चूक काय पूर्वी बालविवाह होत होता तर त्याला थांबविलं पण आज जी समस्या होते लग्न झाल्यानंतर तलाक होण्याची तिथे आधुनिक जी कायदा आहे नियम हे कमजोर पडतात. असं धार्मिकता एकीकडे निघून गेल्यामुळे नवीन समस्या झाली. आंबेडकर वगैरे हे लोक होते ह्या सगळे अनेक लोकांनी मिळून भारताचं संविधान केलं पण त्यांनीसुद्धा हिंदू लोकांच्याकडे तलाक घेण्याचं ठेवलं नव्हतं या कायदेत. ते नेत्या लोकांनी आणलं त्यामुळे तो आता कायदा होऊन गेला की कोणीही स्त्री पुरुष तलाक घेऊ शकतो. परिणाम असं झालं की सगळं आपल्याकडे जे आदर्श गृहस्थाश्रम होते ते जवळजवळ संपले आणि मोठी समस्या मोठी किरकिर त्रास होतो.
आपल्याकडे जे संविधान बनले ह्या संविधानामध्ये 17 अधिकच शोधन होऊन गेलं या 70-80 वर्षात. वेदादी वाङ्मय जे आहेत ह्यातले जे संविधान आहेत ते कायमचे आहेत, कारण त्याचे जे रचयिता आहेत हे मूळ वेदातून आलेल्या वाक्यांच्यावर विचार करून असल्यामुळे अन्न त्रिकालदर्शी लोक आहेत त्यांच्यामुळे. ज्यांना पूर्वीतही दिसते, आत्तातही दिसते, पुढचंही दिसते असे ते लोक आहेत, म्हणून त्या संविधानात कुठेही बदल नाही आहे. तर मूळ असं आहे की आपल्याकडे गर्भावस्थेपासून चांगली प्रजा कशी येईल ह्याच्यावर विचार, ती प्रजा आल्यानंतर तिचं चांगल्या वातावरणात संवर्धन कसं होईल याचा विचार, धार्मिक शिक्षा हे जन्मापासून द्यायला पाहिजे, इतर धर्मीय ह्या सगळ्यात त्यांच्या दृष्टीने जे काही कटाक्ष ते पाळतात. अभागा हे हिंदू लोकच असं आहे की इकडे काही लक्ष देत नाही, तर यांनीही लक्ष दिलं पाहिजे. स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह हे गीतेत सांगितलं आहे की आपल्या धर्मात मृत्यू आलं तरी चांगलं आहे, दुसऱ्याचा जो धर्म आहे तो भय देणारा आहे. स्वकर्मणा तमभ्यर्थ्य सिद्धिं विंदती मानव कर्मे ईशुभदाव, आपल्या आपल्या कर्मानुसार आपण आचरण करणे हे सुद्धा भगवंताची सेवा आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींच्यावर विचार आणि प्रचार प्रसार होण्यासाठी महादेवमुळ्यातील जे संस्थाने अशा संस्थानांची जागोजागी गरज आहे, तर ते कार्य तुम्हा सर्वांच्या श्रद्धेने भक्तीने आणि सहाय्याने येथे पुरुषोत्तम बाबा करीत आहेत. पुरुषोत्तम महाराजांना पूर्वीचे जे भगवान बाबा यांचा आशीर्वाद प्राप्त आहे, संगमेश्वर भगवंताची कृपा आहे, विप्रवृंदांची कृपा आहे, आता रुक्मिणी पांडुरंगांची कृपा कायमची होईल, गणपतीची कृपा होईल, भगवान बाबांच्या मूर्ती स्थापना झाली आहे तिकडूनही कृपा होईल. दरवर्षी येथे शिवरात्रीच्या वेळी शिवलीलामृताचं पारायण होत असतं, अन्नदान होत असतं, तो सप्ताहाचा काळ आहे. भगवान शंकर यांची भक्ती केल्याशिवाय विष्णुभक्ती पूर्ण होत नाही, विष्णुभक्ती केल्याशिवाय शंकराची भक्ती पूर्ण होत नाही, आणि याच्या सहायक रूपात गणपतीची भक्ती आहे, ती इथे ते केलं गेलं आहे. आपण लोक भाग्यवंत आहात, तुम्हा सर्वांच्या पुण्याईने संगमेश्वरावर कलशस्थापनेचं काय मोठं कार्य आज झालेलं आहे, त्याबरोबर पांडुरंग रुक्मिणी यांची स्थापना झाली, गणपती स्थापना आहे, भगवान बाबांची स्थापना झाली आहे. यांना प्रार्थना आहे की सर्वांच्यावर त्यांनी कृपा करावी, सर्वांच्या सदिच्छा पूर्ण व्हाव्यात, आणि जी आपल्याकडे रोजचीच प्रार्थना आहे की जे शासक आहेत यांनी न्यायमार्गाने प्रजापालन करावं आणि गायी ब्राह्मण यांच्यासाठी कल्याण व्हावं, चांगल्या लोकांच्यासाठी चांगलं व्हावं, वेळोवेळी पाऊस पडावी, पीक चांगले यावेत, आणि वंशवृद्धी व्हावी, ज्यांना मुलं नाही आहे त्यांना मुलं व्हावेत, मुलं ज्यांना आहे त्यांना पुढे पौत्र म्हणजे पुढची पिढी व्हावी, आणि सर्व सुखी राहावेत, सर्व निरोग राहावेत, सर्वांनी मंगलच बघावं, कोणालाही दुःख प्राप्त होऊ नये, आनंद रामायणात ती प्रार्थना सर्वे भवंतु सुखी ना, सर्वे संतु निरामया, सर्वे भद्राणि पश्यंतु मा कश्चित दुःख मापणे. ही स्थापना झाली आहे, रोज गणपतीची पूजा व्हायला पाहिजे, पांडुरंग रुक्मिणी पुजारे बाबांची पूजा व्हायला पाहिजे, संगमेश्वराची होतच आहे. हे आपण केले असताना आपल्याला एक देवाच्या कृपेने जागेच्या गावाच्या संरक्षणाने एक कवच होतं. तसे जिवंत असताना लोक धार्मिक व्यक्तीकडे जातात, त्याचप्रमाणे मेलेले लोकसुद्धा धार्मिकांच्याचकडे जातात आपल्या सद्गतीसाठी. इथे लोकांना असा भ्रम होतो धार्मिक लोक कष्टात आहेत, धर्म जे नाही मानत किंवा धर्माचरण करत नाही ते मजेत आहे, तसं नाही आहे.
ते काही प्रारब्धानुसार त्यांचं जीवन चालत असतं. प्रारब्ध म्हणजे पूर्वजन्मात केलेलं कर्म जे आत्ता फल देण्यासाठी उद्युत आहे ते कर्म प्रारब्ध. मूळ असं आहे की ज्यांची गती लागली नाही ते कुठे जाणार? सज्जनांच्याकडे जातात तर हे धार्मिक त्याप्रमाणे येतात, म्हणून यांना काही कधी कधी कष्टाचाही काळ येतो. त्याच्याने आपण धर्मातून विचलित नाही व्हायला पाहिजे. कलियुगात असं प्रायिक आहे, अधिक रूपात होत असतं. दुसरी गोष्ट अशी की आपल्या भारतवर्षात एक विचारधारा अशी चालू आहे की संत महात्म्यांनी जे सांगितलं त्याच्यात तिकडे ब्राह्मणांचं महत्त्व सांगितलं, गायींचं सांगितलं महत्त्व, उच्चनीच वर्णाचा विचार वगैरे आला. आणि हे सांगणारे लोक कोण आहे? कुठे रामचंद्र प्रभू आहेत, कुठे कृष्ण आहेत? तर त्याला जर लेखन वेदव्यासांनी किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी किंवा एकनाथ महाराजांनी किंवा समर्थ रामदासांनी तुकारामांनी किंवा गोस्वामी तुलसीदासांनी केलं तर त्या चूक काय केली? जे देवाने सांगितलं ते त्यांनी सांगितलं. आता त्या रहस्य काय हे समजलं पाहिजे. रहस्य न समजता त्याच्यावर आरडाओरडा करणे, पुस्तक जाळणे वगैरे हा सगळा मूर्खपणा आहे. ज्यांना मनुष्यजन्म कशासाठी प्राप्त झालं ह्याचं लक्षच नाही आहे, हे लोक दिशाभूलमध्ये भूलभुलैयात आहेत. आपल्याकडे प्रत्येकाचा आहे की मनुष्यजन्म हे मोक्षप्राप्तीसाठी आहे. मोक्षप्राप्ती भगवंताच्या भक्तीने होते. भगवंताच्या भक्तीपर्यंत जाण्यासाठी आपल्याला धर्माचरण केलं पाहिजे. धर्माच्या ह्याच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर देणारं ग्रंथ भागवत आहे. ते आहे ते धर्मस्य ह्यापवर्गस्य. अपवर्ग म्हणजे मोक्ष, हे धर्माचं मुख्य प्रयोजन आहे. तर त्या दृष्टीने जाण्यासाठी आपल्याकडे पूर्वीच्या लोकांनी सदाचार पालनाचं ठेवलं आहे, पवित्रतेचं पालन ठेवलं आहे. आता काही लोक 10 दिवसाचा आशोच 3 दिवसात उरका, 3 दिवसाचा 1 दिवसात उरका, मुंज वगैरे उत्तरायणात करा, दक्षिणायनात करा, केव्हाही काही करा, सगळं नियम काढलं आहे. पण हा सगळा नियम चुकीचा आहे. मनुस्मृतीत सांगितलं आहे, उत्पद्यंते च्यवंतेच यान्यतो न्यानी कानिचित ताने अर्वाकालिकतया निष्फलाने अनृताने. ते म्हणाले पुष्कळ गोष्टी येत असते आणि जात असते, त्याची काही किंमत नाही. आपल्याला वेदापासून जे आले त्याप्रमाणे चालले पाहिजे. भूदेवीने राजा पृथ्वीला सांगितलं आहे, अस्मिन लोके थवा मुष्मिन मुनिभिस्तत्वदर्शिभिः दृष्टा योगा प्रयुक्ताश्च पुंसां श्रेय प्रसिद्धये तानादिष्ठदिय सम्यग उपायान पूर्वदर्शितान अवर श्रद्धयोपेतः उपेयान विन्दतेऽञ्जसा ताननादृत्ययो विद्वान् अर्थान् आरभते स्वयं तस्य व्यभिचरन्त्यर्था आरब्धाश्च पुनः पुनः. याचा अर्थ आहे, इहलोकात मनुष्यांच्या कल्याणासाठी परलोकातही मनुष्यांच्या कल्याणासाठी तत्त्वदर्शी मुनी लोकांनी उपाय शोधून काढले, पाहिले आणि त्यांचा प्रयोग केला, ते सफल झाले. त्यापूर्वदर्शी तत्त्वदर्शी मुनींच्यावर श्रद्धा ठेवून त्यांनी सांगितलेल्या उपायांचं श्रद्धापूर्वक आज कोणी अनुष्ठान जर करेल तर ह्यालाही सफलता मिळते. आणि याचं अनादर करून जो नवीन नवीन काम करतो त्याला काही सफलता मिळत नाही. आता भूदेवीचं वचन आहे, भूदेवीचंही काळ दीर्घ काळ आहे, लक्षात ठेवा. आपल्यासारखं थोडं काळ नाही आहे पृथ्वी. तर पृथ्वी ही माता आहे, तिच्या उपदेशाप्रमाणे आपण जर जाऊ तर सुखी होऊ आणि त्याच्या विपरीत जाऊ तर आपण कष्ट ओढवून घेऊ. तर सगळ्या लोकांची प्रवृत्ती सुखप्राप्तीसाठी आहे. ही सुखप्राप्ती आपल्याकडच्या संतवाङ्मयापर्यंत जे वेदापासून ग्रंथ आलेत या सद्ग्रंथांच्या परिशीलनाने म्हणजे स्वाध्याय पठन श्रवण चिंतन मनन याच्याद्वारे से आचरणाच्याद्वारे आहे. तर येथे जे वातावरण आहे हीच अशी असं वातावरण तयार व्हावं जेथे गेले असताना आपले श्रम कष्ट
दुःख चिंता दूर होऊन जाते. भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितलं की या जन्माची सार्थकता कशात आहे, तर सांगितलं अहो येषां वरंजन्म सर्वप्राण्युपजीवनं सुजनस्येव येषां वै विमुखा यान्ति नार्थिनः. झाडांचं उदाहरण सांगितलं आणि सांगताना हे सांगितलं की झाड हे सर्वांच्यासाठी उपकारक असतात, तिथे कोणी गेलं तर विमुख होत नाही. कसं? ज्याप्रमाणे सज्जनाच्या घरी कोणी गेलं आपलं कष्ट घेऊन, तर सज्जन आपल्या शक्तीप्रमाणे काहीतरी त्यांना मदत करेल किंवा आश्वासन देईल, त्यांना धीर तरी देईल. तसं होतं, तसं हे झाडांचं सांगून त्याने सांगितलं एतावत जन्म साफल्यम देहिनामिह देहिषु प्राणैरर्थैर धिया वाचा श्रेयवा चरेत सदा. लोकांच्या जन्माची सफलता याच्यात आहे, आपण आपल्या शक्तीप्रमाणे आपल्या धनाने आणि बुद्धीने आणि वाणीने लोकांचं सदा कल्याणच करावं, हे आपलं मनुष्य जीवनाचं ध्याय असलं पाहिजे. आपल्याला सगळ्यांचं भलंच करायचं आहे, कोणाचंही वाईट काही करायचं नाही आहे. तर आपण धर्मपालन केलं तर भगवान प्रसन्न होतात. तर सात्विक वातावरणाच्या निर्माणात देवमंदिरांची एक प्रमुख भूमिका आहे. आणि तसंच पुण्य आश्रम पुण्यस्थळ जेथे भगवन नाम संकीर्तन होतं, भगवतकथा श्रवण रोज होतं, तेथे भगवंताचं सान्निध्य असल्याने त्या परिसरात जे श्रद्धापूर्वक रोज येतील त्यांना भगवंताच्या कृपेने या कलियुगातले दोष लागू पडत नाही. ते कलियुगात असूनसुद्धा हे सत्ययुगातलेच लोक समजावेत जे भगवत नामसंकीर्तनात आहेत. गायींची सेवा, ब्राह्मणांची सेवा, देवतेंची सेवा, वेदाची सेवा, सत्पुरुषांची सेवा आणि गोरगरिबांची सेवा करायची. त्यानंतर हे लक्ष दिलं पाहिजे आपण व्यसनातून मुक्त राहिलं पाहिजे. वेदाने सांगितलं मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव हे देव भव. प्रत्येकाने आपल्या घरी आईला सन्मान दिला पाहिजे, वडिलांना सन्मान दिला पाहिजे, मोठ्या लोकांना सन्मान दिला पाहिजे, गुरूंना सन्मान दिलं पाहिजे आणि अतिथी जे येतात त्यांनाही सन्मान दिलं पाहिजे. स्त्री शरीरात सुद्धा तोच भगवान नारायण आहे, म्हणून स्त्रीला आपण जर कष्ट दिलं तर भगवान नारायण आपल्याही रुष्ट होतील. म्हणून घरातलं वातावरण एकंदर प्रसन्नमय असलं पाहिजे. मनुस्मृतीमध्ये सर्व समाजाला सुखी ठेवण्यासाठी एक सूत्र सांगितले. त्या सूत्रात हे सांगितलं आहे की गृहस्थाश्रमात जो पुरुष आहे त्याने त्याच्यावरती आई ओरडत असेल, वडील ओरडत असतील, गुरु लोक ओरडत असतील, मामा वगैरे ओरडत असतील, सासू वगैरे ओरडत असतील, गुरु लोक ओरडत असतील, पत्नी ओरडत असेल, मुलगी ओरडत असेल आणि मुलगा ओरडत असेल, सेवक ओरडत असेल, तर ते ऐकून शांतपणे ऐकावं. मनातूनही त्यांच्याबद्दल वाईट भावना करू नये. असं केल्या असताना त्याने सांगितलं की सर्व पाप नष्ट होऊन जातात या गृहस्थाजय आणि त्याला लोकजय होतो. म्हणजे ह्या लोकातही तो सर्गांना जिंकून देतो, परलोकजयही होऊन जातं. ते भावना ही करायला पाहिजे की आई ओरडते म्हणजे आपल्याकडून काही चूक झाली, वडील ओरडतात म्हणजे आपल्याकडून काही चूक झाली, पत्नी ओरडते म्हणून काही चूक झाली, सेवक ओरडतो म्हणून काही चूक झाली आहे, कन्या ओरडते म्हणून काही चूक झाली आहे, मुलगा ओरडतो म्हणून काही चूक, म्हणून त्या चुकीची दुरुस्ती केली पाहिजे. हा नियम फक्त ब्राह्मणापुरतं नाही, ब्राह्मणापासून अंत्यजापर्यंत सगळ्या लोकांच्यासाठी एक नियम मनुस्मृतीत सांगितलं आहे. मनुस्मृती हेही सांगितलं आहे की मुलगी मोठी होते म्हणून कुठेतरी मुलीला देऊ नका, गुणवान वर जर मिळालं तर मुलीचं लग्न करायचं आणि गुणवान वर जर नाही मिळाला तर मुलीला आपल्याच घरी आजीवन पालन करायचं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की मनुस्मृतीमध्ये सर्व प्रश्नांचं समाधान मिळतं. तिथे हेही सांगितलं आहे की मुलगी मोठी झाली तोपर्यंत लग्न नाही जमलं तर 3 वर्षाच्या आत लग्न ठरवावं. आज कायदेप्रमाणे असं करता येत नाही, पण
आजही हे शक्य आहे की मुलगी मोठी झाली तर ते 3 वर्ष झालं, ह्या 3 वर्षाच्या आत या मुलीचा विवाह कुठे होईल हे ठरवून दिलं, भलेही उशिरा लग्न होतं तर त्या मुलीला एक आधार असतो. आज प्रत्येकाच्याकडे मोबाईल आहे, कम्प्युटर आहे, हे मुलामुलींचं लग्न एक ठिकाणी न ठरविल्यामुळे इथे नको तिथे लग्न ठरतं आणि मग प्रत्येक लोकांना कष्ट होतो. या मुलीसुद्धा जिथे जातात ह्यांनाही सुख मिळत नाही. म्हणून सगळ्या प्रश्नांचं समाधान आपल्या मनुस्मृती धर्मशास्त्राचं मूळ आहे, त्याच्यात आहे. मनुस्मृतीची इतकी किंमत का? वेदांनी सांगितलं यद्वै किंच मनुरवदत तद्भेषजम. मनुने जे काही सांगितलं हे लोकांच्यासाठी पथ्य सांगितलं, हितकारी सांगितलंय. म्हणून ही सगळी गोष्ट समजली पाहिजे. हे सगळं केव्हा होईल? जेव्हा भगवंताचं भजन होईल, गुरु महाराजांचं भजन होईल, सत्संगती होईल, त्या लोकांची कृपा आपल्यावर होईल. भक्तीची सुरुवात महापुरुषांच्या सेवेपासून आहे. तर यासाठीच या आश्रमाचं संवर्धन चाललं आहे आणि तुम्ही लोक प्रेमाने येथे येता, याचा सहयोग करता. पुरुषोत्तम बाबांचे एवढे शिष्यमंडळी आहे, त्यांची मदत आहे, अनेक संत महात्म्यांची मदत आहे, सज्जन लोकांची मदत आहे, त्यामुळे हे होतं. तर भगवान संगमेश्वर, विठ्ठल रुक्मिणी, गणपती महाराज आणि भगवान बाबा या सगळ्यांच्या आणि येथे आलेल्या सर्व वैदिक संतवृंद या सर्वांच्या कृपाशीर्वादाने ह्या आश्रमाचं उत्तरोत्तर उत्कर्ष होवो आणि भारतवर्षाचं विश्वगुरुत्व प्रतिष्ठापित हो. घरोघर सुखशांती नांदो हीच प्रार्थना संगमेश्वराला करीत आहे. नमः पार्वती पतये हर हर महादेव. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. मंगलमूर्ती मौर्या पंढरीनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. भगवान बाबा महाराज की जय.